आणि हे जे बॉक्सेस दिसत आहे हे तुम्हाला हे 8 बॉक्सेस आहेत, तर 4 बॉक्सेस मनोजचे 4 माझे, आणि भरपूर कपडे आहे. वॉर्ड्रॉप मी नेहमी चांगला ठेवण्याचा प्रयत्न करते. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेले आहे सकाळचे 11:45 आणि आता मला देवपूजा करायची आहे. आजचं जे वेदर आहे ते क्लाउडी वेदर आहे, थंडी वाजते आणि एवढा दिवस एकदम मस्त ऊन होतं आणि ते वेदरसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. पण म्हटलं अगोदर देवपूजा करून घेऊ. देवपूजा केल्याच्यानंतर कसं एकदम प्रसन्न वाटतं आणि एक पॉझिटिव्हिटी ती वेगळी असते. आणि अगोदर मी देवपूजा करणार, त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करणार. घरातलं आवरून झालेलं आहे, बेलाला सर्दी आहे, त्यामुळे मला आज स्कूलला पाठवता आलं नाही. तिला उद्या ती स्कूलला जाईल, परी गेलेली आहे स्कूलला आणि ती तर येईल संध्याकाळी, आणि तिला सोबत घेऊन जायचं आहे आज बॅडमिंटन प्रॅक्टिसला. एवढ्या दिवस सुट्ट्या होत्या, मागच्या वीकमध्ये तिला बरं नव्हतं परीला, त्यामुळे मग पाठवता आलं नाही बॅडमिंटनला. पण आज जाईल ती आणि आठवड्यातनं 2 दाच जाते ती, तुम्हाला माहिती आहे 2 दा, कधी नाही झालं तर मग कधी कधी 3 दा, पण मोस्टली 2 दाच जमतं. कारण की जो बॅडमिंटनचा जो टाईम आहे ना तो तिच्या स्कूलला कधी स्कूलच्या टायमिंगमध्ये मॅच होत नाही, म्हणून सोमवार आणि मंगळवार हे 2 टाईम मॅच होतात, म्हणून मग त्या टाईमनुसार मी तिला घेऊन जाते. आणि स्वयंपाकामध्ये काय बनवते ते तुम्हाला दाखवेन मी. म्हणून भाज्या नाही आहे घरात, मग काय बटाट्याची भाजी करण्याचा विचार चालू आहे. पण अगोदर पूजा करून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. किचनमध्ये आले मी, भात लावलेला आहे, पीठ मळून ठेवलेलं आहे आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे. अशी पातळ भाजी बनवणार आहे, वाटण करून खोबरं, लसूण आलं, कोथिंबीर, त्याचं वाटण करून. बटाट्याची भाजी खूप सुंदर होते आणि तशीच भाजी वांगे बटाट्याची पण खूप छान होते. तर ते वाटण करून घेते, स्वयंपाक करून घेते. पटकन 12 वाजत आलेले आहे, बेलाचा ऑलरेडी नाश्ता झालेला आहे. मग तिला मेडिसिन दिली, मेडिसिन दिल्याच्यानंतर मग तिचा ॲपल पण खाऊन झालेला आहे आणि बसली ते आता कार्टून बघत. आणि इथे बघा, वाटणातील भाजी केलेली आहे बटाट्याची, भात आहे, चपात्या आहे, पापड आहे, सलाड नाही आज. आणि आज मिरची ताकदीवरची फ्राय करायची होती पण स्वयंपाक झाला म्हटलं आता जाऊ. तर आम्ही जेवण करत बसतो आज, हॉलमध्ये जेवण करायची इच्छा आहे. मस्त काहीतरी बघतो टीव्हीवर आणि टीव्ही बघता बघता जेवण करू. आणि लंच टाईम झालेला आहे मनोजच्या ऑफिसचा, तर म्हटलं ठीक आहे चला, तो वेळेवर झालं स्वयंपाक, नाही तर कधी कधी उशीर होतो. चला, दुपारी जेवण झाल्याच्यानंतर मी बाकीचे कामं आवरत होती. आणि ॲक्च्युली आमचा जो ड्रेसिंग एरिया आहे ना तिथे आम्हाला एक छोटंसं वॉर्डरोब बनवायचं आहे, कारण की कपडे झालेले आहे जास्त आणि जागा झाली आहे कमी. तर आम्ही सगळं ते मेजरमेंट वगैरे घेतलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे आमचं पूर्ण फर्निचर जे ब्राऊन कलरचंच आहे, तर तशाच कलरमध्ये आम्हाला बनवायचं आहे. कोणत्या साईडला ते तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवते. मनोज आणि मी मग अशीच मेजरमेंट वगैरे घेत होतो आणि कशा टाईपचं पाहिजे तर ते पण आम्ही बघत होतो, डिस्कस करत होतो, डिझाईन सिलेक्ट करत होतो. कारण की जे आपल्याला वॉर्डरोब घ्यायचं आहे ते बनवून घ्यायचं आहे, रेडीमेड आम्हाला जसं पाहिजे तसंच असणार असं नाही, म्हणून मग ते बनवून घ्यावं लागणार. मग किती दिवस लागणार माहिती नाही आहे, पण कोणत्या साईडला ते तुम्हाला दाखवते मी. माझं किचनचं राहिलं आहे फक्त आवरायचं, तर ते पटकन आवरून घेते मी. परी जस्ट आली स्कूलमधून आणि तिला जायचं आहे बॅडमिंटन प्रॅक्टिसला, कपडे चेंज केले आणि आता जेवण करेल ती. तिकडे बसते, कोणी बांधली तिची मी, 5 वाजलेली आहे आता. आज सकाळी ॲक्च्युली मी काय केलं होतं, जे हिरवे मूग आहे ते भिजवले होते, आता हे स्प्राउट मेकरमध्ये ठेवते मी. मटकी करणार होते पण म्हटलं नको आता मूग करते, कारण की मूग पण खूप लवकर शिजतात आणि त्याची भाजी पण खूप छान लागते. सुकी भाजी असो किंवा अशी पातळ भाजी असो छान लागते आणि मोड आलेलेच अजून चांगले लागतात ॲक्च्युली. म्हणून मग जास्तीच भिजून ठेवले. कधी कधी नाश्त्याला असं नुसतं थोडंसं तुपाची फोडणी देऊन फक्त फ्राय करून थोडीशी हलकी लाल मिरची पावडर, कोथिंबीर आणि मीठ टाकून असं फ्राय करून नाश्त्याला जरी दिलं तरी पण खूप हेल्दी. त्याच्यामध्ये जर कांदा टोमॅटो काही ॲड करायचं असेल, काकडे ॲड करायचे असेल तर ते पण करू शकता, पण मला असं सिम्पलच आवडतं. ते स्प्राउट येण्यासाठी मी ठेवून देणार मायक्रोवेव्हमध्ये. मस्त असे मोठे मोठे मोड येतात, हे खूप वेळेस मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये.
तुम्हाला मी किचनमध्ये सांगितलं आम्हाला अजून एक वॉर्डरोब बनवायचा आहे आणि बघतोय क्लोजेट बनवायचं आहे का वॉर्डरोब बनवायचा आहे. वॉर्डरोब कसं पूर्ण असं त्याला दरवाजे वगैरे असतात बंद वगैरे करण्यासाठी, क्लोजेट कसं ते ओपन असतं. तर त्या दोनपैकी आम्ही विचार करतोय तर कसं बनवायचं, तर या साईडला बनवायचं आहे आणि हे जे आहे ते आम्ही काढून घेणार आहोत. कारण की काय झालंय कपडे खूप जास्त झालेले आहेत आणि जागा कमी पडते आम्हाला. तर हा जो स्पेस आहे हा पूर्ण ड्रेसिंग एरियाच आहे आमचा, म्हणजे आमचं इथे वॉर्डरोब आहे, परत इथे ड्रेसिंग टेबल आहे, हा मोठा मिरर त्याच्यासाठीच ठेवलेला आहे का पूर्ण लुक वगैरे बघण्यासाठी. तर हा जो स्पेस मला असं वाटतं ओपन आहे तर याचा यूज करू शकतो आम्ही आणि त्याची डिझाईन पण म्हणून बनवलेली आहे कशा पद्धतीचं असलं पाहिजे. माझे जे क्रॉस पॅक्स आहे तर त्याच्यासाठी वेगळं असं वेगळं बॉक्सेस पाहिजे आणि आमचे जे वॉचेस आहे पर सनग्लासेस आहे त्याच्यासाठी वेगळा असा ड्रॉअर बनवायचा आहे. तर ते खूप आम्ही असं लक्षात घेऊन केलेलं आहे आणि कालच आम्ही मेजरमेंट घेत होतो, म्हणजे मनोजने मेजरमेंट घेतली कारण की मी कामात होते त्यामुळे मग मनोज सगळं बघत होते कशी डिझाईन असायला पाहिजे आणि जसं आम्हाला पाहिजे तर तसं ते कस्टमाईज करून घ्यावं लागणार. आणि इथे कस्टमाईज करून घ्यायचं असेल तर मग त्याला यायला थोडासा वेळ लागतो आणि जर रेडीमेड घ्यायचं असेल तुमच्या आवडीचं जर रेडीमेड कुठे असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आयकियामध्ये त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे शॉप्स आहेत तिथे ना जर आम्हाला जसं पाहिजे तसं जर रेडीमेड असेल क्लोजेट किंवा वॉर्डरोब तर आम्ही ते घेऊ. पण मोस्टली आम्हाला असं वाटतं आम्ही कस्टमाईज करूनच घेणार आहोत. तर या बघा हे सगळे मेजरमेंट्स घेतलेले आहे आम्हाला कसं पाहिजे, किती सेंटीमीटर आहे तर कसं असलं पाहिजे आणि त्यानंतर मग पूर्ण जे वॉर्डरोब आहे तर ते वॉर्डरोब असा इथे फिक्स होईल असा समोर म्हणजे असं असणार आहे. हे जे बॉक्सेस दिसतंय ना तर ते कपड्यांचे जे माझे बास्केट्स आहेत ते ठेवण्यासाठी आहे, परत बाकीचे तर वॉचेस सनग्लासेस ठेवण्यासाठी आहे आणि इथे हे जे दिसते तिथे माझे ते लॉंग ड्रेसेस आहे ना तर ते ठेवण्यासाठी आहे. तर बाकीचे मनोजचे अर्धे कपडे, माझे अर्धे कपडे आणि हे वरचं दिसते इथे माझ्या बॅग्स राहतील असं सगळं आम्ही डिसाईड केलेलं आहे. आणि हा खालचा जो बेस हा तर बेस असणार आहे पण असं आम्ही कस्टमाईज करून घ्यायचा विचार करत आहोत. आणि हे जे बॉक्सेस दिसत आहे हे तुम्हाला हे 8 बॉक्सेस आहे, तर 4 बॉक्सेस मनोजचे 4 माझे आणि भरपूर कपडे आहे. वॉर्डरोब मी नेहमी चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करते, तरी पण वॉर्डरोब असं आहे का किती पण चांगलं ठेवलं तरी पण ते विस्कटतं, 15-15, 20-20 दिवसानंतर आवरावं लागतं. आणि हे बघा हे सगळे बास्केटमध्ये माझे असे कपडे ठेवलेले आहे, अजून भरपूर कपडे आहेत, भरपूर साड्या आणलेल्या आहेत तर त्या पण ठेवायच्या आहेत. आणि परिबेलाचं अजून वॉर्डरोबचं काही टेन्शन नाही आहे कारण की आता तेवढे जेवढे त्यांचे कपडे आहेत ते सगळे त्या वॉर्डरोबमध्ये मावतात. जर आम्हाला वाटलं का कपडे मावत नाही तर त्यांच्यासाठी वेगळं आम्ही क्लोजेट बनवून घेऊ, म्हणजे जेणेकरून त्यांचे जे लॉंग ड्रेसेस आहे तर ते तिथे ठेवता येईल. ही जी बास्केट दिसते ना तुम्हाला तर ही बास्केट आहे ना आम्ही या बॉक्सेसमध्ये ठेवणार आहोत. 4 बास्केट मनोजचे असणार आहे, 4 बास्केट माझे असणार आहे. तर मी हे तुम्हाला असं का सांगते कारण की इथे असं काय पाहिजे असेल ना तर मोस्टली जर तुमच्या आवडीचं बनवायचं असेल ना तर कस्टमाईज करून ते असेंबल करावं स्वतःलाच लागतं. जर दुसऱ्यांना जर असेंबल करायला लावलं तर त्याची कॉस्ट खूप जास्त असते. आणि हे जे फर्निचर आहे तुम्ही बघितलं असं लाईट ब्राऊन डार्क ब्राऊन कलरचं आहे आणि सगळं मॅचिंग आहे तर अशाच टाईपमध्ये आम्हाला त्या साईडला करून ठेवायचं आहे. तर अशा कलरमध्ये मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे. बघूया आता आम्ही 3-4 शॉपमध्ये जाऊ, त्याची कॉस्ट किती आहे काय आहे ते सगळं विचारावं लागणार कारण की आपण एका शॉपमध्ये जाऊन लगेचच मग डन करत नाही. 3-4 शॉप्स आम्ही व्हिजिट करू, त्याच्यानंतर ते लोक सुद्धा आम्हाला आयडिया देतील, अजून थोड्या पद्धतीचं थोडंसं अजून ऍड करतील ते. तर मग आता हे काढून घेऊ या साईडला, तो आहे स्पेस हा पूर्ण कव्हर होऊन जाणार, म्हणजे जेवढे पण कपडे आहे आमचे सगळे कपडे इथे वाहून जाणार, मग कपड्यांचं टेन्शन कमी होऊन जाणार आमचं. आणि पण आपण एक आणखी गोष्ट करू की हे थोडं हाईट जास्त असेल याची, म्हणजे थोडं असं सिलिंगला लागेल तेवढं करू. सिलिंगला फक्त 1/2 इंच कमी असेल तेवढं कारण की हा जो वॉर्डरोब आहे याच्या ना बघा वरती स्पेस आहे अजून भरपूर, इथे पण वस्तू सामान ठेवू शकतो पण ते तसं ठेवायचं नाही ना त्याला धूळ वगैरे बसते खूप आणि उन्हाळ्याच्या वेळेस खूप जास्त धूळ येते. म्हणून मी तेच म्हणत होते आपण ओपन क्लोजेट जर ठेवलं तर मग जर धूळ वगैरे आली तर कसं करायचं, तर म्हणून म्हणते इथे जास्त धूळ येणार नाही कोमल. पण बघूया ठरवू आम्ही ओपन ठेवायचं का क्लोज ठेवायचं बघूया. आपण या ठिकाणी पूर्ण कव्हर करणार आहोत आणि कसं आम्ही हे कस्टमाईज करून घेणार आहोत किंवा ते मी कसं अरेंज करणार आहे हे नंतर तुम्हाला तसं व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. आणि हे इतकं छान मी ते लावलं होतं आता हे काढून घ्यावं लागणार होतं आपल्याला, हे कुठेतरी ना आपण लावून देऊ म्हणजे जिथे असं वाटतं आपल्याला का चांगलं दिसेल तर तिथे हे लावून घेऊ. तर असं आहे आणि ही डिझाईन केलेली आहे मनोजने, हे बघा छान असं.
आणि ह्याच कलर कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला ते प्लायवुड किंवा जे वूड आहे ते बघावं लागेल. मग सूट झालं पाहिजे, कारण की मग सगळं सारखं असेल तर मग दिसायला चांगलं दिसणार नाही. तर सगळं सारखं आणि एक वेगळंच डिझाईन आणि वेगळाच कलर मग एवढं उठून दिसणार नाही. चला खाली जाऊया, आता स्वयंपाक पण करायचा आहे आणि काय बनवते तसं तुम्हाला दाखवेन. चला परीची प्रॅक्टिस झाली आहे आणि ती आता वॉटर बॉटल घेते. क्लिनिंग करायची आहे ना? तू केली? ओके, लेट्स गो. हाऊ वॉज द ट्रेनिंग? गुड. वेअर इज युअर बॅग? परी रिझ्यूम हर ट्रेनिंग आफ्टर 3 मंथ्स. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आम्ही खूप सारे ॲपल्स घेऊन आलो आणि तुम्हा सर्वांना तो व्हिडिओ खूप आवडला होता. भरपूर जण म्हणत होते कोमल किती छान आहे ही ॲक्टिव्हिटी, स्पेशली मुलांसाठी झाडावरनं असे ॲपल तोडायचे आणि आपल्याला जेवढे लागले तेवढे घेऊन जायचे. आणि एक कमेंट अशी पण आली होती तिथे गेल्याच्या नंतर, तुम्ही जर खाल्ले तर ॲपल कोणी काय बोलतं का? तर मी यावेळेस मी सांगित म्हणजे या अगोदर भरपूर वेळेस व्हिडिओ बनवलेला आहे तर तेव्हा मी सांगितलेलं आहे का, जेव्हा तुम्ही ॲपल पिकिंगला किंवा चेरी पिकिंगला जातात, स्ट्रॉबेरी पिकिंगला जातात, तर फ्रीमध्ये एंट्री असते आणि तुम्हाला जेवढं खायचं तेवढं खाऊ शकता आणि तुम्हाला जेवढं घरी घेऊन जायचं असेल तर तेवढं तुम्ही ते वजन करून त्याचे पैसे पे करून घेऊन जाऊ शकता. पण खाण्याला लिमिट नाही आहे, तुम्हाला जेवढं हवं तेवढं तिथे खाऊ शकता, काही रिस्ट्रिक्शन वगैरे नाही आहे. तरी पण खाऊन खाऊन किती ॲपल खाणार? एक खाणार, दोन खाणार, दोन ॲपलपेक्षा जास्त तुम्ही खाऊ शकत नाही. आणि स्ट्रॉबेरी पण किती खाणार तुम्ही? 4, 5, 10, जास्तीत जास्त 10-15 खाणार, त्याच्यापेक्षा जास्त खाऊ शकत नाही. चेरीचं पण अगदी तसंच आहे असं वाटतं, पण ते जास्त काय खाल्लं जात नाही. म्हणून मग लोकांना असं वाटतं चला मुलांची एक वेगळी ऍक्टिव्हिटी होते, मग ती चेरी पिकिंग असो, स्ट्रॉबेरी पिकिंग असो किंवा ऍपल पिकिंग असो, इथे असतं आणि प्रचंड प्रतिसाद असतो. तुम्ही बघितलं किती गर्दी होती. तर मग मला अशा वेगवेगळ्या गोष्टी दाखवायला आवडतात का अशा ऍक्टिव्हिटीज होतात आणि मुलं सुद्धा बिझी होतात आणि मोठ्यांना पण ती ऍक्टिव्हिटी करायला मिळते. असो, तर काल मी ऍपल घेऊन आले तर मी विचारलं का मी काय काय बनवू शकते, तर भरपूर जणांचे सजेशन्स आले कोमल तू वेगवेगळे पदार्थ बनवू शकते, ऍपल पुडिंग बनवू शकते, परत तू एक कमेंट अशी पण आली होती हिरव्या ऍपलची तू हिरव्या ऍपलचं तू लोणचं बनवू शकते, त्याच्यानंतर तू कोमल ऍपल खीर बनव. तर म्हटलं चला खूप दिवस झाले असं काय गोड पण बनवलेलं नाही, गणपती बाप्पा होते तेव्हा मी बनवलं होतं, त्याच्यानंतर मग काय गोड बनवणं झालंच नाही. तर म्हटलं ठीक आहे चालेल मग ऍपल खीर बनवते आणि सिंपल आहे ऍपल खीर. पण त्या अगोदर ना दूध आपल्याला छान बॉईल करून घ्यावं लागणार, सगळे ड्रायफ्रुट्स तर आहे, फक्त पिस्ताशो नव्हते माझ्याकडे तर मी हे घेऊन आले, कारण की पिस्ताशो लागतात खीर वगैरे बनवण्यासाठी किंवा ड्रायफ्रुट्स खायचे असेल तर मग ते लागतात, तर मी हे घेऊन आले. तर आता काय करते, अगोदर मी दूध गरम करायला ठेवते आणि त्याच्यानंतर मग हे ड्रायफ्रुट्स वगैरे कट करून घेते. दूध गरम करायला ठेवलं आणि हे ड्रायफ्रुट्स कट करून घेते पटकन. आता मी दूध गरम झालं, यामध्ये आता हे मी केसर ऍड करणार आहे, छान कलर येईल. थोडस हे जे ड्रायफ्रुट्स आहे हे टाकते मी आता आणि आता साखर टाकते यामध्ये. मी मीडियम बनवणार आहे कारण की ॲपल पण थोडंसं गोड असणार आहे, त्यामुळे मिक्स करून चांगलं. हे बघा केसर टाकल्यामुळे काय लगेचच कलर यायला लागला आणि याला ना थोडंसं घट्ट बनवते मी, थोडंसं आटवणार या दुधाला मी. आणि मोठ्या साईजचा ॲपल घेतलेला आहे मी, एक इनफ आहे या ॲपल खीरसाठी. आणि याला खिसून घ्यायचं आहे छान.
यामध्ये मी वेलची पण ऍड केली आणि दूध घट्ट होण्यासाठी मी ठेवलेलं आहे साईडला. एका पॅनमध्ये मी तूप टाकलेलं आहे आणि हे किसून घेतलेलं जे ऍपल आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि यातला जो ओलावा आहे तो निघून गेला पाहिजे. तुपामध्ये छान परतून घेतलं ऍपल आणि पाणी पण त्याचं निघून गेलं पूर्ण. आता हे जे दूध आहे ते घट्ट झालेलं आहे. बघा अगोदर एवढं होतं, एवढं कमी झालेलं आहे. आता हे आता यामध्ये टाकून देऊ आपण. हे ऍपल खीर आपण पहिल्यांदा खाणार आहोत. म्हणजे माहिती कसं बनवायची पण आपण मला वाटलं नव्हतं असं आवडणार का नाही आवडणार. नाही का सर, आपल साय तर मग कोमली थोडं डोकं लावलं वाटतं. अजून काहीतरी बनवूया आपण. घट्ट झालेले आहे बघूया टेस्टला कशी झालेली आहे. म्हणून आवडतं पण दिसत म्हणून तो कलर चेंज झाला ना तो. दोन मिनिटं ठेवणार नंतर मग सर्व्ह करते मग टेस्ट करून सांगा कशी झाली. आणि आपल्याला काय खूप जास्त गोड आवडत नाही असं मीडियमच मी बनवलेली साखर तेवढी टाक. तुपाचं असं टेस्ट पण येईल त्याच्यामध्ये कारण की ते ऍपलला छान मी खिसून ते परतवलं ना त्यामुळे. असंच आपण ते सीताफळ रबडी पण करू शकतो. मला बनवायची आहे पण ते इथले इथे सीताफळ भेटत नाही. आपण आणले ते सीताफळ नाही आहे ना हे पण ते तेच आहे. म्हणजे फक्त आपल्यासारख्या बिया नाही त्याच्यामध्ये ते सेमच सीताफळ आहे. फक्त हे थोडं लुक इतके असे काय म्हणतात त्याला मलाईदार होते आईस्क्रीम सारखं. आईस्क्रीम सारखं म्हणजे अक्षर बिया एकदम छोट्या छोट्या आणि त्याच्या आतमधलं खाण्यासाठी इतकं आतमधलं जे हे ना खायला इतकं भारी वाटत होतं आणि एकदम मोठे मोठे आणि उद्यापर्यंत हे पिकून जाईल. आणि बघ ऍपल तर आणलं त्यासोबत मग मी ऑरेंजेस पण घेऊन आले, ग्रेप्स पण घेऊन आले, त्याच्यानंतर मग हे घेऊन आले. ते जास्त ओव्हरवेट झालेले बास्केट मध्ये हो ना. तर आता सर्व करते मी. खीर खाऊन झाली आणि इतकी मस्त झाली होती. ऍक्च्युली रिव्ह्यू घ्यायचंच राहून गेलं, आम्हाला कंट्रोलच झालं नाही. तर पण मस्त झाली होती. फर्स्ट ट्राय केली होती पण एकदम छान झाली. आणि बेलाचं पण जेवण झालं ना आता बरं वाटतं. ताप नाही ग बाबा, तुला सर्दी झाली ग. असं बोलते ताप आली सर्दी मुळे तुझा आवाज चेंज झाला. सर्दी झाली तुला? मी असं बोलते ताप आली. हा, आमचं जेवण झालं. बेलाने छान ब्रश केला, परी बेलाने ब्रश केला आणि परी 5 मिनिटं आता कार्टून बघते त्याच्यानंतर झोपायचं बाबू ना. चला ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सब्सक्राइब किया, बटन ऑन करके बाय. रिमेंबर यू आर वर्थ इट. मेक श्योर टू लाइक एंड सब्सक्राइब. बाय.